ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. पनवेल येथील ओरायन मॉलच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी 19 मे रोजी सायंकाळी 7 वाजता अभिनेत्री केतकी माटेगावकर मॉलमध्ये आल्या होत्या. वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या शॉप अँड विन या स्पर्धेतील विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. त्यांना ब्लू स्टोन तर्फे सोन्याचे दागिने तसेच लेक एम तर्फे ई बाईक बक्षीस म्हणून देण्यात येणार. नमस्कार, मला माहिती आहे खूप गर्मी आहे, उकडतय आणि समर चालू आहे, पण आय थिंक एनर्जी आपल्याला हवी अजून. नमस्कार. सगळ्यात आधी मला इकडे बोलवल्याबद्दल. मी 2019 मध्ये खरं ओरायन मॉलमधून आले होते, पण आता हे सेकंड टाइम आहे की मी इथे येते. आणि मंगेशजी परुळेकर आणि मनन परुळेकर या दोघांना मी थँक्यू म्हणेन, कारण मला ना मॉल्स म्हटल्यानंतर इट्स लाईक अ थेरपी. आणि कोणी बोलवत असेल आपल्याला तर इट्स लाईक अ डबल थेरपी. सो मला खूप छान वाटतं. कसं असतं की इथे जी एनर्जी असते, इथे जी वाईब असते, सगळेजण ना मॉलमध्ये येतानाच खूप आनंदी होऊन येतात की आज आपल्याला मला माझ्या बायको करता काहीतरी घ्यायचं आहे, मुला करता घ्यायचं आहे, गर्लफ्रेंड करता घ्यायचं आहे. सो त्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहायला मला खूप आवडतं. सो खूप छान वाटतं आहे. आणि ज्या संख्येने मी बघते आहे इतके सगळेजण जमलेले आहेत ओरायन मॉल 5 वर्षांनी मी येते, तो किती हिट झाला आहे आता आपल्याला सगळ्यांना. आणि तुम्ही जसं सांगितलं की त्या म्हणाल्या की ते इथे ओरायन मॉल पनवेलमध्ये दुसऱ्यांदा आला, राईट? आणि मला ते ऐकायला आवडेल की मला असं वाटतं की हा आपलं जे कन्व्हर्सेशन आहे ते बऱ्याच वेळ चालणार आहे, तर तुम्ही जर बसलात तर ते आम्हाला आवडेल ना. कारण की मॉल पनवेल आणि आताच ओरायन मॉल मध्ये नक्कीच प्रगती झाली आणि प्रेम करत असं आणि दरवर्ष प्रेम वाढतच असतं. पण तुमच्या अनुभवातला काय फरक आहे? अत्यंत महत्त्वाची सगळ्यांना पटेल अशी गोष्ट मी इथे शेअर करेन. मी आत्ताच एकांशी इथे बोलत होते की आत्ताच मी युरोपला जाऊन आले आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट मला जाणवली की आपण आपल्या नातेवाईकांना सांगतोय की अरे बाबा तू जरा जातोय असते तिकडनं जरा एक घड्याळ घेऊन ये, तिकडनं जरा हे कपडे घेऊन ये, ह्या ब्रँडचं हे घेऊन ये, स्पेशली आयफोन आणि एअरफोन. हां, पण आता ते करायची गरजच नाही आहे. आता पनवेलमध्येच ते सगळं ओरायन मॉलमध्ये चाललेलं आहे, त्यामुळे मी सगळे ब्रँड्स जे तिकडे लोक जाऊन बऱ्याचदा घेतात ते इथे सगळं आलेले आहेत, त्याचा मला खूप आनंद आहे. की अगदी आपल्या पनवेलमध्ये तुम्हाला बरेचसे छान छान ब्रँड्स, इंटरनॅशनल ब्रँड आणि स्टँडर्ड ब्रँड्स इथे शॉपिंगला मिळतात. मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही पर्टिक्युलरली कोणत्या ब्रँडवर शॉप करतात किंवा तुम्हाला कोणते ब्रँड्स आवडतात किंवा ते ब्रँड्स तुम्हाला इथे आढळले का? कोणते ते असे ब्रँड्स आहेत त्यांची नावं जर आम्ही ऐकली तर आम्हालाही छान वाटेल आणि त्या ब्रँड्सला. ॲक्च्युली इथे जे जे ब्रँड दिसत आहेत ना तुम्हाला डब्ल्यू दिसत आहे, त्याच्यानंतर मी आता वरती गेले होते तिथे वॉच शॉपर स्टॉकमध्ये गेले होते. शॉपर स्टॉक म्हटल्यानंतर इट्स लाईक अ नीड फॉर मी, कारण ते मेकअप असतं. आणि म्हणजे आधी असं व्हायचं की आवड होती मेकअपची, नंतर ती गरज बनली, त्यामुळे शॉपर स्टॉकमध्ये 6 महिने वर्षातनं एकदा जाणं व्हायचं, आता दर 3 महिन्याला जाणं होतं. त्यामुळे शॉपर स्टॉप आहे, डब्ल्यू आहे, त्याच्यानंतर इथे एथनिसिटी म्हणून एक आहे खूप छान ब्रँड. असे सगळेच ब्रँड मी असा विचार नाही करत, मला जे आवडतं ते मी घेते. आणि खरं सांगायचं तर मला थांबवावं लागतं, म्हणून आई बऱ्याचदा येते माझ्याबरोबर, कारण अगं बाई जरा. कारण कसं होतं जेव्हा तुम्ही येता बॅग भरलेलं बघून छान वाटतं आणि मग घरी गेल्यानंतर कार्ड खाली गेलेलं थोडंसं वाईट वाटतं. नक्कीच. आणि फक्त मी या बिलीफ सिस्टीम जी आहे की मॉलमध्ये गेल्यावर ना आनंद घ्यायला जायचं, तिथे विचार नाही करायचं की आता आपला बँक बॅलन्स काय असणार आहे, आनंद घ्यायचा भरपूर आणि शॉपिंग करायचं. आणि आनंद पनवेलकरांनी खूप घेतलाय, कारण की तुम्ही हा जो बॉक्स बघू शकतात ना, या बॉक्समध्ये जे ओरायन मॉलचे जे हॅपी कस्टमर्स आहेत त्यांनी ज्यांनी कोणी 3000 किंवा त्याच्यावरची शॉपिंग केली राईट फ्रॉम 19th of April to 19th of May या पूर्ण मंथच्या ड्युरेशनमध्ये त्यांची कूपन्स येत आहेत, म्हणजे त्यांनी तो छान अनुभव घेणार असणार आहे. त्यांना ग्लॅमर ज्वेलरी वर्थ ₹1.5 lakh मिळणार. तर मग हे कॉन्सेप्ट ओरायन मॉल पनवेल कायम घेऊन येत असतो त्यांच्या शॉप
शॉपरसाठी, म्हणजे समथिंग टू गेट बियॉन्ड द शॉपिंग. शॉपिंग करता ती गोष्ट तुमची आहेच, पण त्यावर काहीतरी अमेझिंग. आणि 1.5 लाख रुपीजची ज्वेलरी इज अ बिग थिंग ना, आणि यू नीड टू बी व्हेरी लकी फॉर दॅट. आणि त्यासाठी हे शॉपिंग इन कॉन्टेस्ट एक रिटर्न गिफ्ट देण्यासाठी, या कॉन्सेप्टवर तुम्हाला काय म्हणायला आवडेल? मला खूप इंटरेस्टिंग का वाटलं, कारण कसं असतं ना, शॉपिंग आपण करतो पण मोटिवेशन पण हवं असतं आपल्याला. बरोबर. कारण अरे जायचं आणि मग आहे त्या प्राईसमध्ये आपण घेतो आणि असं म्हणतं की अरे डिस्काउंट मिळाला असं तर बरं झालं असतं, अजून तर 50% आपल्याला हवंच असतं म्हणजे डिस्काउंट. मग असे जेव्हा लकी ड्रॉ येतात ना आणि आपला नंबर जर लागला, त्याच्यानंतर मग आणखीन ते पुढच्या एक वर्षासाठी मोटिवेशन वाढते की चला आता मला अजून शॉपिंग करायची. नक्कीच. आणि ना इथे बऱ्याचदा जे शॉपिंग मेन कॉन्टेस्टमध्ये आधी जिंकलेले जे विजेते ना, ते येत असतात की आम्ही दिवाळीला आलो होतो, आम्हाला हे काय प्राईज मिळालं, त्यावेळेस प्राईज काय, म्हणजे ती कायम ती एक्साइटमेंट कायम जिवंत असत असते त्यासोबतच. आता येऊया तुमच्या अभिनयाबद्दल आणि तुमच्या अभिनय आणि सिंगिंग या दोन्ही जागेवरती तुम्ही सायमल्टेनियसली खूप छान करिअर केलेलं आणि त्यासाठीच आपण सगळेजण तुम्हाला ओळखतो. आणि आय एम शुअर की पुढेही असे प्रोजेक्ट्स येणार आहेत. पुढे येणाऱ्या प्रोजेक्ट्सबद्दल तर मी विचारणारच आहे, पण तुम्ही आतापर्यंत केलेल्या सर्व कामांबद्दल तुमचं बेस्ट काम किंवा तुम्हाला सर्वात जास्त भावलेलं काम कोणतं, ऍक्टिंगमध्ये सुद्धा आणि सिंगिंगमध्ये सुद्धा? ॲक्च्युली हा माईक तिकडे गेला पाहिजे, कारण मी स्वतः अति ओव्हर क्रिटिकल म्हणतात ना कशी मी आहे, म्हणजे मला भयंकर परफेक्शन लागतं आणि मला ॲन्झायटी लेवलला ते परफेक्शन लागतं, मला ॲन्झायटी होती आणि जोपर्यंत ते हवं तसं येत नाही तोपर्यंत मला म्हणजे ॲन्झायटी माझी पिकवर पोचलेली असते. आणि मग एकदा फिल्म रिलीज झाली पण त्या मला वाटतं कधी कधी एन्झायटी पण एक चांगलं रोल प्ले करू शकते. तुमच्या एन्झायटीमुळे आम्हाला छान रोल्स बघायला मिळतात किंवा छान गाणी ऐकायला मिळतात, विच इज अ गुड साईड ऑफ इट. पण तरी ही एक जर मेन्शन करायचं झालं तर एनी वन प्रोजेक्ट विच इज व्हेरी क्लोज टू युअर हार्ट. खरं माझ्या आयुष्यात दोन 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 आहे सगळं, म्हणजे अभिनय गाणं, अभिनय आणि गाणं असं सगळं तेव्हापासून सगळं दोनच आहे, दोन गुरु मिळालेत मला. त्यामुळे मी म्हणेन की दोन सिनेमे माझ्या जवळचे आहेत. एक ज्या सिनेमाने महाराष्ट्राने मला स्वीकारलं, आशीर्वाद दिला, तो म्हणजे टाइमपास. येस. आणि दुसरा सिनेमा ज्या सिनेमामुळे मी महाराष्ट्रापर्यंत खूप डीपर लेवलला त्यांच्या मनापर्यंत त्यांच्या समस्या गावागावांमध्ये ज्या लोकांच्या समस्या त्या मला त्या पात्राच्या अभ्यास करण्याच्या वेळेला समजल्या, तो म्हणजे गाणी. म्हणजे बघितलं तुम्ही त्यांनी जे डीपमध्ये आन्सर सांगितलं, दॅट वॉज अमेझिंग. आणि हे जाणून घेणं खूप मजा येते, पीपल ऑलवेज लाईक टू नो दिस थिंग्स. आणि अबाउट सिंगिंग, तुमचं फेवरेट गाणं कोणतं? म्हणजे इथे आलेल्या सर्वांचंच किंवा माझंही मला वेड लागले प्रेमाचे हे तर फेवरेट गाणं आहेच, नो डाऊट काय, पण तुमचं स्वतःचं फेवरेट गाणं? ओके, सो मराठीमध्ये पहिल्यांदाच एक प्रयत्न झाला होता. खूप लोकांना ते गाणं साऊथमध्ये साऊथ इंडस्ट्रीमध्ये रेकॉर्ड झालं असं वाटतं. समीर विध्वंसच्या एका चित्रपटाकरता मी ते गाणं गायले आणि ते संस्कृत गाणं आहे आणि ते गाणं इंडियन क्लासिकल आणि वेस्टर्न क्लासिकलचं एक ब्लेंड आहे. जेव्हा मला ॲक्च्युली ते गाणं विचारलं आणि मी ते प्रिपेअर करायला घेतलं, ते प्रचंड कठीण गाणं होतं, त्यामुळे म्हणजे त्याची एक वेगळी गंमत स्टोरी वेगळी समागडे. पण ते गाणं प्रियकरा नावाचं जे गाणं आहे ते माझ्या खूप आवडीचं आहे, गायला खूप मजा आली. मग जसं त्यांनी सांगितलं की गायला खूप मजा आली, अशी मजा बहुतेक आम्हाला येणारच आहे, कारण आम्ही तुम्हाला गाणं गाण्याला रिक्वेस्ट करणारच आहोत. पण त्याआधी तुमचे जे अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत, तू आतापर्यंत आलेल्या प्रोजेक्टमधून तुम्ही तर आमचं मनोरंजन केलेच आहे, पण आमच्यापैकी बरीच जण खूप एक्सायटेड आहोत की तुमचे पुढे काय प्रोजेक्ट्स येणार आहे किंवा व्हॉट ऑल थिंग्स आय यू आर कमिंग अप. आम्ही खूप उत्सुक आहोत ते जाणून घ्यायला आणि जेवढं प्रेम तुमच्या आधी प्रोजेक्टला दिलं तेवढंच प्रेम पुन्हा रिटर्न करा. सगळ्यात आधी मला तुम्हा सगळ्यांना इतकं जवळून भेटते म्हणून मला आनंद होतो आहे, कारण इतकं कमी अंतर कधी नसतं. मी स्टेजवर असते आणि खूप लांब कुठेतरी ऑडियन्स असतं, पण इतकं जवळनं सगळ्यांचे चेहरे सगळ्यांचं स्माईल मला बघता येतं याचा खूप आनंद आहे. तर हे शेअर करायला ॲक्च्युली मी पब्लिकली खरं तर या चित्रपटाबद्दल पहिल्यांदा बोलते, मी बोलले नाही कधी. सो काहीतरी एक्सक्लुसिव्ह अनाउन्समेंट होणार आहे पनवेलकरांना.
1992 आणि 1991 जे लाडके शो आहे, तुम्हाला काहीतरी एकदम अमेझिंग ऐकायला मिळणार आहे जे अजूनपर्यंत रिव्हील झालेलं नाही, राईट? तर गेट एक्सायटेड फॉर इट मॅम प्लीज. सो दोन तीन गोष्टी आहेत. एक तर मीरा नावाचा चित्रपट मी घेऊन येते लवकरच. मी आणि प्रसाद ओक आम्ही दोघं जण ह्याच्यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहोत आणि खूप वेगळी फिल्म आहे. मराठीमध्ये पहिल्यांदाच प्रयत्न झालेला आहे अशा चित्रपटाचा. म्युझिक थेरपीवर फिल्म आहे आणि म्युझिक त्याचा गाभा आहे, त्यामुळे मीरा नावाची फिल्म लवकरच तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येईल, त्यामुळे ती फिल्म नक्की बघा. त्याच्या व्यतिरिक्त दोन गोष्टी. एक म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चित्रपट संगीत तर खूप इझिली पटकन लोकांपर्यंत पोहोचतं, पण आता तेवढंच इंडिपेंडेंट म्युझिकसुद्धा यायला लागलं. मी मध्ये एक मध्येच एक मी ॲल्बम कंपोज केला होता माई नावाचा, त्याच्यामध्ये शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, सुरेश वाडकर, रघुनंदन पणशीकर असे सगळेजण गायले होते. त्याच्यानंतर मला ह्याच सगळ्या थोर कलाकारांच्या मोटिवेशनमुळे त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला की आपले और कंपोज करण्याच्या, यू शूड रिलीज मोर ऑफ युअर ओन सॉन्ग्स, त्या मोटिवेशन नंतर मी ठरवलं की एक ॲल्बम करेन. माझा पहिला इंग्लिश ॲल्बम सगळ्यांच्या भेटी लवकरच येईल. ऐकूनच एवढं छान वाटतं म्हणजे एक प्रयत्न आहे आणि कुठेतरी आपलं जे भारतीय संगीत आहे, रागदारी संगीत आहे, त्या रागांचा म्हणजे वेस्टर्न स्केल्समध्ये खूप इंग्लिश गाणी आपण ऐकतो, पण त्या रागांचा वापर करून मी काही इंग्लिश गाणी केलेली आहे, तर ती लवकरच तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येईल. आणि तिसरं म्हणजे फायनली जे स्वप्न खूप वर्षांपासून बघितलं होतं, मनात बाळगून होते, ते ह्यावर्षी सुरू जस्ट म्हणजे आता झालं आहे म्हणून मी सांगू शकते. मी केतकी माटेबाबू फाउंडेशन सुरू केलेलं आहे जे पर्यावरण आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. बघा म्हणजे सोशल वर्कसुद्धा त्यांनी आता स्टार्ट केलेलं आहे. त्या म्हणजे एखाद्या व्यक्तीने महाराष्ट्राची सेवा करायची तर किती करावी. त्यांनी अभिनय क्षेत्रातून सिंगिंगमधून तर सेवा केलीच आहे, त्यासोबतच आता फाउंडेशन चालू करून त्यानंतर त्यातून पण सेवा, म्हणजे गुड गिव्हिंगचा एक चांगला एक्झाम्पल तुम्ही सेट केला आहे. आणि मॅम एक आता मला असं ना कायम पडत असं की लाईफ इज गेटिंग स्ट्रेसफुल ओव्हरऑल म्हणजे, पण तुम्हाला जेव्हा आम्ही बघतो तुम्ही फार हॅपनिंग होता आणि तुम्ही आल्यानंतर इकडची एनर्जी पण फार हॅपनिंग झाली, तर त्यावर एक जनरल नोटवरती तुम्ही एक जनरली काय म्हणायला आवडेल तुम्हाला सर्वांना. त्यांनी तर आपल्याला सांगितलं की त्यांना तीन तीन एक्सायटिंग गोष्टी येणार आहेत. मीरा हे चित्रपट त्यांचं येणार आहे, लीड रोलमध्ये प्रसाद ओक सरांचं, विच विल बी अ ग्रेट थिंग. आणि मला खात्री आहे की यापैकी बरेच जण तो चित्रपट बघायला जाणार. मी तरी नक्की बघायला जा, आपल्या मराठी चित्रपटांना तुमच्या सपोर्टची गरज आहे. येस, त्यामुळे येस. त्यानंतर जसं त्यांनी सांगितलं त्यांच्या युट्यूब चॅनलवरती त्यांचं इंडिपेंडेंट ॲल्बम येणार आहे, ते पण तुम्ही बघू शकता. त्याला तर तुम्हाला फ्री ॲक्सेस आहे, युअर हॅव्हिंग अ फ्री ॲक्सेस टू यू, तर त्यांच्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही फॉलो करू शकता. फॉलोवरनं आठवलं, तुम्ही ओरायन वॉल बनवेलला पण इंस्टाग्रामवर फॉलो करून ठेवा. का बघा, हा माझा मित्र इज व्हेरी आता सगळ्यांच्या फोन आहे, सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता ओरायन वॉलला नक्की फॉलो करा. मी सुद्धा करते आहे, कारण जेव्हा आपल्याला मॉलमध्ये काय नवीन आलं आहे फोनवर जेव्हा अपडेट्स येतात ते जास्ती बेटर असतं. एक्झॅक्टली म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॉलमध्ये पुढे काय काय होणार आहे त्याच्याबद्दल घर बसल्या अपडेट्स मिळत असतात आणि त्यामुळे आपण आपली विजिट इथे प्लॅन करू शकतो. मॅम या सगळ्या गोष्टी आहेत. एक प्रश्न मी तुम्हाला विचारला होता, तो मीच विचार. यू आर आस्किंग अबाउट इन जनरल आयुष्यात आनंद आणि स्ट्रेस वाढलेला आहे त्याच्या ठिकाणी. मी तुम्हाला सांगू का, असं नसतं की कुठल्याच माणसाच्या आयुष्यात कधीच स्ट्रेस येत नाही असं नाही होत. प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाचा स्ट्रेस अनुभवत असतो. आता हे ठिकाण खूप चुकीचं, कारण इथे ॲब्सोल्युटली स्ट्रेसफुल होण्यासारखं काही नाही आहे इथे. पण मी एवढं सांगेन तुम्हाला की आनंद शोधणं, दुःख आलं तर ते येतं पण आनंद शोधत राहणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे आनंद शोधणं ते कसं शोधायचा, तुमच्या कामात शोधायचा, तुमच्या पॅशनमध्ये शोधायचा, तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही टाईम किती स्पेंड करताय, फोनपेक्षा तुमच्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करताय, ह्या सगळ्या गोष्टींनी मला वाटतं मी मागच्या वर्षात हेच शिकले की आनंद
शोधणं हे आपल्या हातात आहे. सो आणि म्युझिक आहे, सिनेमे आहेत छान छान आणि मॉल आहे. डेफिनेटली डेफिनेटली एक मोठी स्टेटमेंट की तुम्ही आनंद शोधा, म्हणजे तर गुड स्टेटमेंट. आणि पण मॅम तुम्ही आनंद कसं शोधतात की आउट ऑफ सिंगिंग ॲक्टिंग कंपोजिशन, म्हणजे हे मला तर अजिबात आवडणार नाही, मला कायमच आवडेल की तुम्ही हे तिघी जे तुमचे करिअर ऑप्शन्स आहेत ते कायम कंटिन्यू करत राहावे. पण इफ तुम्हाला एकच चूज करायचं झालं, समजा ॲक्टिंग सिंगिंग आणि कंपोजिशन यातून जर तुम्हाला एकच चूज करायचं तर मग तुम्ही काय निघा, हे आम्ही खूप एक्सायटेड आहोत. कारण की वी कॅन सी एन इक्वल कॉन्ट्रीब्युशन, इक्वल स्केलने तुम्ही त्या क्षेत्रात पुढे जाता आणि वी आर व्हेरी हॅपी टू सी. आता मी जर तुला असा प्रश्न विचारला होता, तुझं लग्न झालं तर तुला तीन मुलांपैकी एक चूज कर, तर तू काय चूज करणार, करू शकशील का? म्हणजे माझं लग्न नाही झालं अजून, तो अनुभव नाहीये. नाही मी अगदी जोक सपाट, पण कसं आहे अभिनय वॉज अ पॉझिटिव्ह ऍक्सिडेंट इन माय लाईफ. की तो मला आवडतोय हे चित्रपट काम केल्यानंतर कळलं. गाणं हे आईमुळे आलेलं आहे, त्यामुळे मी तिच्या आयुष्यभर आय बी ग्रेटफुल टू हर. कारण काय आई बाबा आपले खूप लाड करत असतात, पण आयुष्यभराकरता एक जर असं साधन आपल्याला जर मिळालं त्यांच्याकडनं जे आयुष्यभर ऐकताना आनंद मिळेल, दॅट इज म्युझिक. आणि मला आई बाबांकडनं मिळालं. सो म्युझिक अर्थात माझं पहिलं प्रेम आहे. आणि खरं सांगायचं तर जेव्हा गाणं किंवा सिनेमा लोकांपर्यंत पोचतो आणि त्यांनी काहीतरी चेंज होतो ना लोकांच्या मानसिकतेवर किंवा लोकांच्या आयुष्यात, जसं पाणी सिनेमा रिलीज झाल्यानंतर एक मुलगी माझ्याकडे आली आणि ती म्हणली की मी सार्वजनिक टॉयलेट साफ करायचे, माझ्या आई वडिलांनी शिक्षण बंद केलं होतं, पण मी पाणी सिनेमा पाहिला आणि आता मी चायनामध्ये आहे आणि आता मी जॉब करते. सो हा बदल जर घडला तर तो मला आनंद मिळतो. येस येस, तुमचा इम्पॅक्ट म्हणतो ते इम्पॉर्टंट. आणि जसं कन्व्हर्सेशनमध्ये त्यांनी एकदा हे पण सांगले की त्यांच्या मम्मीसुद्धा त्यांच्यासोबत आल्या, तर मला वाटतं की त्यांनी त्यांना घडवण्यामागे त्यांचा एक मोठा वाटा नक्कीच आहे. तर एकदा त्यांच्यासाठीसुद्धा जोरदार लाड्या झाल्या पाहिजेल, कारण त्यासुद्धा इथे आपल्या पनवेलमध्ये आपल्या लाडक्या ओरायन मॉल पनवेलमध्ये उपस्थित आहेत. आणि जसं तुम्ही सांगितलं सिंगिंग तुम्हाला आवडतं, आणि बट ऑब्वियस इच्छा माझी किंवा आपल्या पनवेलकरांची किंवा शॉपरची आहेत, एक ते दोन गाणी आम्हाला तुमच्याकडनं नक्की ऐकायला आवडतील. मी गायन पण मी इथे एकटी गाणार नाही. हां नक्की पनवेलकर, तुम्हाला सर्वांना सपोर्ट करायचं आहे. तुम्ही सर्वजण जर सोबत गाणार असाल तरच त्या गातील. तुम्ही गाल ना सोबत, वरती पण आहेत सगळे. हॅलो, वरती वरती आहेत ना, तुम्ही सोबत गाणार आहात? गाणार का? हा एकटा गाणार असं असं नाही चालणार, असं मला हो किंवा नाही मध्ये उत्तर आहे. तुम्ही सगळे एकत्र गाणार आहात, सोबत गाणार आहात, बघा अशी एनर्जी एक आहे. मग प्लीज तुमच्याकडनं मला एखादी गाणं ऐकायला आवडलं तर खूप आवडेल. मी पहिलं प्रियकराच्या दोन ओळी ऐकवते. येस, म्हणजे मग ते तुम्ही युट्यूबवर जाऊन पुन्हा नीट ऐकू शकता. येस, त्यानंतर आपल्या सर्वांना मी ह्यांना ऑलरेडी सांगून ठेवलेलं की तुम्ही मला वेळ लागले प्रेमाच्या या गाण्याच्या लिरिक्स पाठ करून ठेवा, नसतील गेले तर तुमच्याकडे 5-10 मिनिटं आहेत, तुम्ही तेव्हा तरी करा. तर मे बी बऱ्याच जणांनी होमवर्क केला असावा अशी मी अपेक्षा करतो, पण त्यापूर्वी आपण एक गाणं ऐकणार आहोत. तर केतकी मॅम प्लीज. दृष्ट्वा पुरिदं चन्द्रकान्तं कारि
इतकं छान वाटलं की असं वाटत होतं की ते गाणं थांबूच नाही. म्हणजे मला वेळ लागले प्रेमाचं हे गाणं ऐकायचं आहे, बट दिस सॉन्ग वॉज सो स्वीट की एवढी मजा आली की आय जस्ट वॉन्टेड इट टू लॉस्ट लास्ट फॉर एव्हर. बघा एवढं एवढं आवडलं की कंबल म्हणजे इथे कळते खरंच आणि आता अर्थातच. पण त्या आधी मला वाटतं की एक आपण लकी विनर्स तर डिक्लेअर करणारच आहोत, त्यानंतर आपलं जे सॉन्ग झाल्यानंतर एक लकी विनर्स डिक्लेअर करणार आहोत, जे दोन लकी विनर्स आहेत ते डिक्लेअर करणार. पण त्या तत्पूर्वी मला वाटतं एक सर्वांसोबत एक सेल्फी झाली तर उत्तम असेल हा. तर आय वुड लाईक टू टेक द ऑनर्स. मी सरांना सुद्धा विनंती करेल की त्यांनी सुद्धा इथे मी सुद्धा एक सेंड आणि पण त्यांची जशी आर्ट आहे ती तुम्ही सोबत गायची. बाकी सगळ्यांनी काळांनी तुम्हाला साथ द्यायचे किंवा छान तुमच्या फोन मध्ये जे डिजिटल काजवे आहेत फ्लॅश लाईट ते सगळेजण ऑन करा. येस नाईस ओके. बघू शकता
गुजरात वी आर हॅव्हिंग द कूपन इयर फॉर आर ऑनलाईन प्ले ऑनलाईन खूप खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि पनवेलमध्ये इतका छान मोठा मॉल मला वाटतं मी 20 वर्षांनंतर मे बी 20 वर्षांपूर्वी मी एकदम खूपच छोटी होते तेव्हा मी आले होते तेव्हा तर पनवेल खूप वेगळं होतं आणि मंगेशजींसारख्या लोकांमुळे इकडली लाईफस्टाईल चेंज झाली अशा मॉल्समुळे त्यामुळे अभिनंदन आणि दिलीप भाई सॉरी दिलीपजींमुळे सुद्धा कारण कसं आहे की असे लोक आहेत आपल्यामध्ये जे एवढी मोठी उडी घेतात आणि त्यामुळे आपल्याला सगळं आपल्या शहरात मिळतं सो कंग्रॅच्युलेशन मी जसं म्हणाले की ओरायन मॉलला मी 5 वर्षांपूर्वी सुद्धा भेट दिली होती आणि आता प्रत्येक ट्रेंड प्रमाणे ना इकडे सगळं बदलत गेलेलं आहे आणि अपडेट होत गेलेलं आहे हे मी खूप छान वाटतंय मला बघून इथले जे ब्रँड्स आहेत नवीन नवीन ब्रँड जे आता ऍक्च्युली खूप ट्रेंड मध्ये आहेत ते सगळे ब्रँड्स इथे मला बघायला मिळतात खूप छान वाटतंय आणि बराच बदलला आहे मोठा वाटतोय आणखीन सॉरी परत आता जी स्पर्धा झाली ऑनलाईन मॉल आणि ग्राहक असं जे नातं आहे मला असं वाटतं हा अशा स्पर्धांमुळे खूप पर्सनल टच दिला गेलाय प्रत्येक कॉम्पिटिशनला आता बऱ्याचदा असं होतं ना खूप कमर्शियल आणि असं खूप देयर इज ऑलवेज अ डिस्टन्स बिटवीन द मॉल अँड द पीपल त्यामुळे तो कनेक्ट असल्यामुळे सुद्धा लोक इथे खूप आपुलकीने येतात खूप प्रेमाने येतात आणि मला असं वाटतं पनवेलमध्ये इतका मोठा मॉल मीच पहिल्यांदा ऍक्च्युली 19 मध्ये बघितला होता त्याच्या आधी मला असं वाटत नाही एवढा मोठा मॉल असेल आउट ऑफ इंडिया आपण जे ब्रँड उपलब्ध करतो बाहेरच्या देशातून ते आज ओरियन मॉलमध्ये उपलब्ध होतात काय सांगायला मी मगाशी देखाना सांगत होते की मी युरोपला गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर असं रिअलाइज झालं की अरे हे सगळं आपलं इथेही मिळतंय आणि ऍक्च्युली इथे आल्यानंतर ते सगळे इकडली घड्याळं इकडले ब्रँड इकडे जे जे काही आहे सगळं मला असं वाटतं तिकडे जाऊन घेण्याची काही गरज नाही तिथेच मिळते आपल्या देशात आपल्या पनवेलमध्ये यापूर्वी पनवेलला आले नव्हते मी खूप लहानपणी आले होते माझी मावशी आजी पनवेलची आहे त्यामुळे मी खेळायला यायचे आजीकडे आणि आज इतक्या वर्षांनी 19 मध्ये तर आले होते पण मी एक इतक्या वेगळ्या कारणाकरता इतक्या छान कारणाकरता आले आनंद आहे त्या गोष्टी काय झाली मराठी भरपूर खरेदी करते मी भरपूर एक मराठी यशस्वी उद्योजक आणि आधुनिक बदललेलं तंत्रज्ञान त्याबद्दल एक युवा म्हणून आपण कसं पाहता आणि काय संदेश द्याल मी एवढंच म्हणेन की खूप खूप महत्वाचं आहे आणि खूप इन्स्पायरिंग आहे तुम्ही अर्थात मंगेशजींबद्दल बोलताय कोणाबद्दल बोलताय एक आधुनिक तंत्रज्ञान बदलतंय मराठी संस्कृती आणि मराठी यशस्वी उद्योजक म्हणून एक नवीन नवीन तंत्रज्ञानातून आपलं एक विकास करत आहे त्या दृष्टिकोनातून एक सेलिब्रिटी म्हणून युवांना आणि मराठी उद्योजकांना काय संदेश द्याल आपल्याला मला अभिमान वाटतो ह्याच गोष्टीचा की मी मंगेशजींना खूप खूप वर्षांपासून ओळखते आणि एवढी मोठी उडी घेणं सोपं नाही आहे आणि मला असं वाटतं आपल्या लोकांनी महाराष्ट्राने रादर मी महाराष्ट्र फक्त म्हणणार मी भारताने आपण एक एकत्र आहोत सगळेजण सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करणं धरून ठेवणं खूप गरजेचं आहे आपले ब्रँड आपलं जे सगळं आहे सगळ्याला सपोर्ट करणं गरजेचं आणि मला असं वाटतं की एक मराठी अभिनेत्री आणि गायिका म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटतोय की आज मी इंटरॅक्शन सुद्धा मराठीत केलं छान वाटतं ओरियन मॉलने 8 वर्ष पूर्ण केलेलं आहे 2 वाटचालीसाठी 8 वर्ष झाली ह्याच्यातच मला असं वाटतं पहिल्या 5 वर्षातच सक्सेस कळते कुठल्याही बिझनेसची आणि कसं चाललंय ते 8 वर्ष झाली आहेत आणि मला असं वाटतं 8 वर्ष काय 8 दिस इज द फर्स्ट स्टेप असं मी म्हणे आणखीन खूप ओरायन मॉल्स वेगवेगळ्या ठिकाणी व्हावे आणि मी एवढं त्यांना शुभेच्छा देईन की पनवेल काय आमच्या गोरेगावमध्ये पण या सगळीचकडे त्यांचे मॉल्स भरपूर आवडेल मला अगदीच आवडेल आणि इतकं छान आहे इकडे मी युजली असं होतं माझं की मॉल्स मध्ये मी मास्क वगैरे बांधून जाते पण आज मी विदाऊट मास्क आले ह्याचाच मला अधिक आनंद आहे पाहिला मास्क